नमस्कार मित्रांनो, मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्व? मजेत ना तर मजेत असले पाहिजेत. मित्रांनो आज पण मी तुमच्याकडे खूप म्हणजे तुम्ही विचार करत असाल तेवढे माझ्याकडे खूपच इम्पॉर्टंट न्यूज आहे. तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि जरा छोटीशी रिक्वेस्ट करतो या मित्रांनो, आपले पहिले व्हिडिओला असाच रिस्पॉन्स भेटायचा. तुम्ही 2-3 दिवसामध्ये 100 लाईक कम्प्लीट करायचे. आता 1 दिवसामध्ये 100 लाईक कम्प्लीट होत नाही असं नक्की का होतं जास्त मला समजत नाही. तुम्ही लाईक का नाही करता यार? असं करायचं नाही बाबा, तुम्ही लाईक करा ना यार. मित्रांनो प्लीज यार, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्कीच लाईक करा यार. आता तुम्ही लाईक करून ठेवा. मी या व्हिडिओ एक लाईक टार्गेट ठेवतोय 3 तासामध्ये 150 लाईक. बघा तुम्ही 3 तासामध्ये 150 लाईक कम्प्लीट करताय की नाही करताय. मला मी करणार 3 तासामध्ये 150 लाईक. तर प्लीज मित्रांनो लाईक करा आता, तसं त्यासाठी टाइम वेस्ट करत नाही. आता आपण व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे श्रद्धा पवार ज्याबद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओमध्ये, ती दुबईला गेले आणि तिकडे तिला एक अवॉर्ड पण भेटलाय. तर तिकडे इंस्टाग्रामवरती नवीन पिक अपलोड केलेत. बेस्ट इन्फ्लुएन्सर अवॉर्ड, इन्फ्लुएन्सर. तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. जे पण काय आहे ते तिला तो अवॉर्ड भेटलाय. बेस्ट इन्फ्लुएन्सर अवॉर्ड रिसिव इन मिड डे अवॉर्ड इंटरनॅशनल सोबीस अवॉर्ड. थँक यू टीम, आय वुड लाईक टू थँक्स जय भीम ऍप. तर मला असं वाटतं जय भीम ऍप कडून तिला बोलवलं गेलं असेल त्या अवॉर्डसाठी. तसं तिने तिकडचा एक मिनी ब्लॉग व्हिडिओ पण अपलोड केला त्या इंस्टाग्रामवरती. आता युट्यूबसाठी तिने व्हिडिओ बनवला आहे की नाही ज्याचा मला काही अपडेट नाही भेटलाय, पण तिने इंस्टाग्रामवरती एक मिनी ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलाय. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे तुझा लाडू पट्टा या सॉंग बद्दल. फायनल या सॉंगचा सेकंड प्रोमो पण अपलोड झालाय, म्हणजे हिरोईन पण रिव्हील झाले. त्यामध्ये बनी आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं मला माहिती त्या सॉंगमध्ये बनीच आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दा सांगितलं स्नेहा पाटील असते म्हणून मला एक काहीतरी न्यूज पाहिजे होती. तुम्हाला न्यूज मी ती ऍड केली होती. मला अगोदरच माहिती होतं बनी असणार सॉंगमध्ये ती. तर सेकंड प्रोमो पण अपलोड झालाय. तुम्ही सगळ्यांचा प्रोमो बघितला असेल, अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जा बघा. त्या प्रोमोची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. हॅलो एव्हरीवन. सो खूप दिवसानंतर माझा एक दमदार आणि भारी प्रोजेक्ट तुमच्या भेटीला येणार आहे. आज माझ्या गाण्याचा प्रोमो आलाय. मी खाली लिंक दिली आहे, लिंक वरती टॅप करा आणि लगेच जाऊन प्रोमो बघा. माझा लुक कसा वाटलाय, मी कशी दिसते ते कमेंट्स करून नक्की सांगा. खूप खूप शेअर करा. निक आणि माझं हे फर्स्ट सॉन्ग आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना हे सॉन्ग खूप जास्त आवडेल, कारण की तेवढ्या लेवलचं ते सॉन्ग झालेलं आहे. लवकरच येईल. तोपर्यंत प्रोमो बघा आणि खूप शेअर करा. थँक्यू. तसेच निशिंदे भाऊनी त्या सॉंगचा सेकंड पोस्टर पण अपलोड केलाय. म्हणजे त्या सेकंड लुक तुम्हाला बघायला भेटेल. पहिला लुक तुम्ही बघितला असेल त्या प्रोमो मध्ये, त्या सेकंड पोस्टर मध्ये त्यांनी अपलोड केलाय. त्या दोन्ही पण पोस्टर मध्ये त्याचे दोन्ही पण लुक वेगवेगळे दाखवले. बघायला मजा येईल सॉंग कसं असेल ते. आणि बनीचा निशिंदे माझा पहिला सॉंग असणार आहे. तुम्ही कोणकोण वापरता या नवीन सॉंगची मला प्लीज तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच निशिंदे भाऊनी आताच इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. आम्ही 5 मिनिट मध्ये व्हिडिओ पोस्ट करतोय, नक्की बघा. त्यांनी जे व्हिडिओ पोस्ट केले आता जस्ट, पण त्या व्हिडिओमध्ये साऊंड यूज केले, म्हणजे म्युझिक यूज केलंय. कॉपीराइटचा इश्यू येईल मला. थोडा मी आवाज चेंजेस करेल, तर आवाज थोडासा म्यूट करेल. ती वेळ मला मी स्टोरी मध्ये ऍड करायचं, स्टोरी नक्की चेक करा. हा
तसेच लालजू पाटील यांची पुन्हा टीम एक स्पेशल इंटरव्ह्यू पण दिलाय रेडिओ सिटी मराठी याच्यावरती. त्यांनी बनीला टॅग नाही केले, मला बनी तेव्हा रिव्हील झाली होती, त्यांनी टॅग नाही केले. आता बनी आज रिव्हील झाले, मला त्याचा एक इंटरव्ह्यू लगेच बघायला भेटेल. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे प्रतीक्षा थोरात बद्दल. तिची खूप मोठी फॅन आहे, तिचं नाव आहे तेजल घाडी. सॉरी मी चुकीचं नाव घेतलं असेल तर. तिच्या हातावरती प्रतीक्षा थोरातचं नाव कोरलंय, नाव गोंधळून घेतले म्हणजे असं, आणि काहीतरी खाली लिहिलंय आय लव्ह यू काहीतरी प्रतीक्षा थोरात असं. ती व्हिडिओ प्रतीक्षा थोरात तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आणि कॅप्शन टाकले सिरियसली. ही पण खूपच मोठी गोष्ट यार, आपलं हातात ते नाव गोंधळणं ते पण दुसऱ्याचं, ही पण खूपच मोठी, ती खूप मोठी फॅन असेल वाटते प्रतीक्षा थोरातची. तसे तिने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केले, जेव्हा मी व्हिडिओ फर्स्ट टाइम बघितली तेव्हा मी शॉकच बसलो या मित्रांनो. तिने कॅप्शनवर टाकले एव्हरीथिंग इज पॉसिबल विच राईट नॉलेज. तुम्ही पहिले ही व्हिडिओ बघून घ्या. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विश्वास पाटील, विशालभाई, इंदी पाटील, सानिका आणि असं खूप जण आहे. सगळ्यांचे नाव जास्त मला माहित नाही, मी असं कोणाला ओळखत नाही. तुम्ही सगळ्यांना स्क्रीनवरती बघा, तुम्ही कोणाला कोणा ओळखता त्यांना मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. आणि त्याच्यासोबत प्रवीण सर पण आहेत, ते लोक शिमलाला गेलेत मला वाटतं, त्याच्या नवीन सॉंगच्या सुट्टीसाठी गेले असतील. अगं विशालभाईनी सॉरी विश्वास पाटीलनी इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर केले आणि कॅप्शन टाकले तुझी माझी यारी सॉंग म्हणून. आणि त्या सॉंगच्या सुट्टीसाठीच गेले असतील, फ्रेंडशिप सॉंग असेल म्हणून खूप जण एवढे जण दिसतंय तुम्हाला सगळे स्क्रीनवरती. त्या लोकांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी आणि व्हिडिओ पोस्ट केले, तुम्ही सगळं ते व्हिडिओ बघून घ्या. सो आम्ही फायनली आमच्या लोकेशनच्या ऑन द वे शिमलाला पोहोचणार आहे, हायवेवरती आहे. तर हा फर्स्ट डेचा ब्लॉग तुम्हाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी बघायला भेटेल युट्यूब चॅनलवरती. मी लिंक देते, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो मला असं वाटतं सगळ्यांनी तिकडचा ब्लॉग व्हिडिओ बनवला असेल, लवकर तुम्हाला सगळ्यांच्या युट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघायला भेटेलच. आणि हा मित्रांनो ज्याचं मला कंपन का न्यूज नाही भेटले ते कशासाठी गेले तिकडे, ते आता विश्व पाटील भावांनी स्टोरी पोस्ट केले तुझी माझी यारी सॉंग टाकले कॅप्शन मध्ये. मला वाटतं सॉंगच्या सुट्टीसाठीच गेले असतील, कारण प्रथमेश मेकअप आर्टिस्ट पण याच्यासोबत गेलाय, ते मेकअपसाठीच गेले असतील इकडे. आणि सॉंगच्या सुट्टीसाठीच गेले असतील असं मला तर वाटते, जास्त मला काही अपडेट नाही भेटले. पण जे नवीन सॉंग असेल फ्रेंडशिपवरती सॉंग खूपच सुपर डिपर होणार आहे, एवढे सगळी जण घेतले सॉंग मध्ये तर सॉंग सुपर हिट होणारच आहे. तुम्ही कोणकोण बघताय नवीन सॉंगची मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. मी खूप घाईघाईमध्ये बोलते, ऍक्च्युली मला खूपच आज लेट झालाय, मला माहित नाही मी काय बोलते ते तुम्हाला समजतं की नाही समजेल ते. बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढं व्हिडिओ मी तिथे एंड करतो. अजून खूप काही सगळ्याकडे न्यूज आहेत इम्पॉर्टंट, सगळं मी ते ऍड नाही करत आहे. आपली व्हिडिओ खूपच मोठी होईल, मला उद्याची न्यूज व्हिडिओ बघायला भेटेल. उद्या पण न्यूज व्हिडिओ मी अपलोड करेलच, तुम्ही उद्या पण न्यूज व्हिडिओ नक्की बघा. आणि हा मी आजच्या न्यूज व्हिडिओमध्ये काही कमेंट पिक केलेत, मनोज पवार, दिया पवार, संकेत, नेहा आणि दिगंबर. प्लीज तुम्ही पण जास्तीत सांगितल्याने कमेंट्स करा, तुमचं नाव नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल थोडीफार तरी तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. त्यावेळी लाईट ट्रॅकर पण माहिती असेल ना 3 तासामध्ये 150 कम्प्लीट करायचे, 2 तासामध्ये का 3 तासामध्ये माहित नाही. मी सॅटिनला काय बोललं तुम्ही परत जाऊन चेक करा, लाईट ट्रॅकर पूर्ण करून टाका या प्लीज मित्रांनो यार.
तुम्ही लाईक करा यार, लाईक तुमचा लाईक माझ्या खूपच इम्पॉर्टंट असतं, तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, मी काय बोलते मला समजत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू, बाय. आज का क्या कामयाब लोग अपने फैसलों से दुनिया बदल देते हैं, और नाकामयाब लोग दुनिया के इस डर से खुद के फैसले. True story, bro.